नमस्कार, मी आरती औटी, एमव्हीटीव्हीच्या बातमीपत्रात आपले स्वागत. मुंबईकर हळूहळू जिंकतोय कोरोना विरुद्ध लढाई, उपलब्ध आकडेवारीतून चित्र स्पष्ट. मुंबईत 11 मार्च 2020 रोजी कोविडचा पहिला रुग्ण आढळून आला होता. संसर्गजन्यातही तुलनेने अधिक असणाऱ्या आजाराला प्रतिबंध करणे हे लोकसंख्येची घनता अधिक असणाऱ्या मुंबई पुढे आव्हानच होते. या आव्हानाचा मुकाबला करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेद्वारे प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर देतानाच वैद्यकीय उपचाराविषयक आवश्यक कार्यवाही केली जात आहे. परिणामी कोरोना संसर्गास परिणामकारकरित्या आळा घालणे शक्य होत असल्याचे उपलब्ध आकडेवारीवरून दिसत आहे. ब्युरो रिपोर्ट, एमव्हीटीव्ही न्यूज. लोकल वाहिनी महिलांसाठी सुरू होताच प्रवासासाठी महिलांची लगबग. मुंबईच्या जीवनवाहिनीला लटकवून प्रवास करणाऱ्या दुर्गांना तब्बल 7 महिन्यांनंतर ऐन नवरात्रीत रेल्वे प्रवासाची अनुमती मिळाल्याने तिकीट खिडक्यांवर आणि फलाटांवर महिलांची लगबग दिसत आहे. महिला लोकलची संख्या वाढवण्याची मागणी करत असतानाच सकाळी मात्र 11 नंतर आणि सायंकाळी 7 नंतर प्रवासाला असलेली बंधने अन्यायकारक असल्याची तक्रारही महिला प्रवासी करत आहेत. ब्युरो रिपोर्ट, एमव्हीटीव्ही न्यूज. राज्यात कोसळणाऱ्या पावसाचा झेंडू फुलाला फटका. दसऱ्याच्या बाजारात झेंडू मिळेल की नाही यावर प्रश्नचिन्ह. बंगालच्या उपसागरात पुन्हा एकदा कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता असून त्यामुळे राज्यात कोसळणाऱ्या पावसाचा झेंडूच्या फुलांना फटका बसण्याची शक्यता आहे. असे झाल्यास दसऱ्याच्या दिवशीही मुंबईतील फुल बाजारांमध्ये उत्तम झेंडू मिळणे कठीण होण्याची शक्यता आहे. चांगल्या प्रतीच्या झेंडूची आवक सध्या कमी झालेली असून ओली फुले बाजारात येत आहेत. ब्युरो रिपोर्ट, एमव्हीटीव्ही न्यूज. घरांच्या किमती सिडको कमी करण्याची शक्यता. आर्थिक फायद्याची दुर्बल घटकांना अपेक्षा. ऐन दसरा दिवाळीत घरांचे स्वप्न पूर्ण करण्याची इच्छा बाळगणाऱ्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. सिडको भविष्यात घरांच्या किमती कमी करण्याचा प्रस्ताव तयार करीत आहे. आर्थिक दृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटातील ग्राहकांना याचा चांगलाच फायदा होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, एमव्हीटीव्ही न्यूज. भाजीपाल्यानंतर कडधान्य डाळीचे झाले दर दुप्पट. गृहिणींच्या आर्थिक बजेटला चांगलाच फटका. यावर्षी अतिवृष्टीमुळे अन्नधान्यांच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे भाजीपाल्यानंतर आता कडधान्यांचे भावही कडाडले आहे. भाजीपाल्यानंतर महिनाभरात कडधान्यांचे दर दुप्पट झालेले असून सध्या कडधान्य घाऊक बाजारात 100 रुपये किलोच्या घरात पोहोचले आहेत. या दरवाढीचा फटका सामान्य माणसांच्या जेवणाच्या थाळीवर बसला असून एकीकडे भाजीपाला तर दुसरीकडे कडधान्यांचे दर वाढल्याने ताटात वाढायचं तरी काय असा प्रश्न गृहिणींपुढे निर्माण झालेला आहे. ब्युरो रिपोर्ट, एमव्हीटीव्ही न्यूज. आता मुंबई पोलिसांचा पगार होणार ऍक्सिस बँक मधून नाही तर HDFC बँक मधून. मुंबई पोलिसांचा पगार याआधी ऍक्सिस बँकेतून होत होता, मात्र यापुढे आता मुंबई पोलिसांचा पगार HDFC बँकेतून होणार आहे. मुंबई पोलिसांनी मंत्रालयीन कर्मचाऱ्यांचे पगार या बँकेतून केले जाणार आहे. ऍक्सिस बँकेचा MOU 31 जुलैला संपल्यानंतर नवीन बँकांचा प्रस्ताव आला होता. यावेळी HDFC ने आपला प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावात अनेक चांगल्या सुविधा मिळत असल्याने या बँकेची निवड करण्यात आलेली आहे. ब्युरो रिपोर्ट, MVTV न्यूज. आजच्या बातमीपत्रात इतकेच. नमस्कार.